तुमच्या हातात असते एक दोन हे बिर्याणी झाली की काढू त्याच्यावरती मग टाकून पहिले असं सगळं तयार करून ठेवावं लागेल आणि मग ते मायक्रोवेव्ह चालू करून ठेवावं लागेल. हा त्याच्यामुळे बरोबर सुगंध आला ना दादा तुम्हाला. दादा आता हे रेडी झालं तुमचं संध्याकाळचं जेवण पण. आता तुम्हाला रात्री 8 जेवायचं आहे तर मॅम याला डायरेक्ट ठेवायचा प्रत्येक वस्तूला जे जे आपण केला 2 द्यायचा. हा खूप गरम होईल आणि ताजं सारखं होईल आणि 1 दिला तर जेवण सारखं होऊन जाईल. 2 दिलं तुम्हाला थांबावं लागेल गार होण्यासाठी. मायक्रो हा हे बघा हे झाली आपली भात झाला का. हा भात कच्चा आहे दादा. भात खालीवर कर खालीवर 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 नाही इतकी काय वेळ आहे का मी खालीवर पाणी जास्त टाकला गेलं का. परत टाका लागेल तू परत 2 द्यावं लागेल. थोडा कच्चा आहे तो खालीवर केलं ना आता ते 2 होऊन जाईल. नाही टाकून द्या वाटत हा दादा कशाचं. हा ते केक आहे आपला केक नाही ते मॅडमने सांगितलं पनीर करायचं. हात किती लावला तुम्ही आता परत. 2 दिलं. 2 मॅम आता काय करा पनीर आहे ना मोठे मोठे कापायचे आपल्याला 1 इंचचे ते रॉड मध्ये करून दाखवतो मी तुम्हाला. रॉड मध्ये हा हा आणि तुम्ही थोडासा बेसन असेल ना बेसन घ्या. 2 दही टाका पुदिना टाका और त्याच्यामध्ये गार्लिक जिंजर पेस्ट टाका आणि गरम मसाला वाटलेला ते टाका आणि लिक्विड करा आणि पनीर लावून त्याला ब्रशिंग करीन तेव्हा ठेवायचं. हाताने करू शकतात किंवा स्पूनने टाकू शकतात तुम्ही. होऊन जाईल ना आपलं तेव्हापर्यंत केक होईल ना ते होऊन जाईल रेडी सगळं. हां तर ते मॅरिनेट करून त्याला लावून तेव्हा ठेवा. मॅरिनेट फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेर ठेवू शकतो. झालं आता याला तुम्ही झाकून ठेवा ना बिर्याणीला. झाकून ठेवा झाकून ठेवा.